मुख्यमंत्री पदाला किती महत्व आहे हे काही वेगळं सांगायला नकोय. राज्यातील राजकारणाच्या सगळ्याच घडामोडी या पदाभोवती फिरत असतात. राज्यातील क्रमांक एकच राजकीय पद मिळवणं हे प्रत्येक प्रमुख नेत्याचं स्वप्न असतं. पक्षश्रेष्ठी, बंडखोरी, फितुरी, फोडाफोडी, खोके असे अनेक शब्द मुख्यमंत्री पदाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच राज्यात आतापर्यंत 20 मुख्यमंत्री झालेत. मात्र क्षमता आणि सगळी तयारी असूनही हे पद न मिळालेल्यांची संख्या मोठी आहे. आणि भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचा सध्या उल्लेखही होतोय. संधी असून, नाव चर्चेत असून, मुख्यमंत्री पद मिळेल असा 100% विश्वास असून सुद्धा काही नेत्यांचं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिले. तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांचं मुख्यमंत्री पद हुकलं याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राची स्थापना होण्याआधी 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते ते मोरारजीभाई देसाई. तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या धगधगत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्रात नेण्याचा निर्णय घेणं पंडित नेहरूंना भाग पडलं. तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी नाव समोर आलं ते नाशिकच्या भाऊसाहेब हिरे यांचं. मात्र त्यावेळेस हिरे यांना डावलून मुख्यमंत्री पदाची माळ पडली ते यशवंतराव चव्हाण यांच्या गळ्यात. हिरे यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा होता, मात्र पंडित नेहरू यांचा कल चव्हाण यांच्याकडे होता आणि त्यानुसार ते मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 2 वर्ष मुख्यमंत्री होते. तर चिनी आक्रमणाच्या वेळी त्यांना नेहरूंनी संरक्षण म्हणून दिल्लीत नेलं. मग चव्हाण यांच्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी चव्हाण यांनी आपला कल हा विदर्भातील मारोतराव कण्णमवार यांच्याकडे झुकवला. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलून कण्णमवार हे मुख्यमंत्री झाले. कण्णमवार यांच्या अकाली निधनानंतर ही माळ वसंतराव नाईक यांच्या गळ्यात पडली. त्यांनी 12 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. तर वसंतराव नाईक यांच्या काळात बाबासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील असे अनेक दिग्गज नेते होते. त्यातील देसाई आणि मोहिते यांची मंत्री म्हणून कारकीर्द चांगलीच गाजली, पण त्यांना मुख्यमंत्री पद हे कधीच मिळू शकलं नाही. देसाई यांनी नाईक यांच्या विरोधात बंड करत आपल्या आमदारकीचा राजीनामा देखील दिला, मात्र त्यांना आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही. देसाई मुख्यमंत्री झाले असते तर एक आक्रमक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता. तर मोहिते हे तर मार्क्सवादाचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते, मात्र त्यांनाही या पदावर जाण्याची संधी कधीच मिळाली नाही. आता 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगावच्या प्रतिभाताई पाटील या मुक्ताई मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये प्रतिभाताई पाटील यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली होती, त्यामुळेच पुढे त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र इंदिरा गांधींनी A.R. अंतुले यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा प्रतिभाताई पाटील यांचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. जळगावचे मधुकर राव चौधरी हे वयाच्या 24व्या वर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदं भूषवली, मात्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं कार्य राज्याला विशेष लक्षात राहिले. काँग्रेसकडून त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नेहमीच चर्चेत होतं. प्रामाणिक आणि अभ्यासू म्हणून परिचित असलेल्या चौधरींना मात्र मुख्यमंत्री पदाची संधीही कधीच मिळाली नाही. मात्र चौधरी हे 1990 ते 1995 या काळात विधानसभेचे अध्यक्ष होते. काँग्रेसकडून नाशिकराव तिरपुडे, सहकार महर्षी गुलाबराव पाटील, बाळासाहेब विखे पाटील, रामराव अधिक इत्यादी नेत्यांची नावं 1985 पर्यंत हमखास मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती, पण त्यांना या पदाने हुलकावणी दिली. धुळ्याचे काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते, मात्र वसंतदादा पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. 1995 मध्ये भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याचा एकाधिकार होता तो बाळासाहेब ठाकरे यांना. तेव्हा युतीचा नेता ठरवण्यासाठी आमदारांची बैठक सुरू असताना सुधीर जोशी यांचं नाव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून फायनल झाल्याची एक बातमी एका सहकाऱ्याने पसरवली. मात्र त्यावेळेस बाळासाहेबांनी सगळ्यांनाच धक्का देत मनोहर जोशी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं. तेव्हा सुधीर जोशी यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली ते हुकलीच. 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र मिळून सरकार स्थापन केलं होतं.
त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले हे होते आणि प्रतापराव भोसले हे मुख्यमंत्री होतील असंही बोललं जात होतं. मात्र त्यावेळी विलासराव देशमुख यांना आमदारांनी पसंती दिली आणि त्यानंतर प्रतापराव हे राजकीय अज्ञातवासात गेले. रोहिदास पाटील, गोविंदराव आदिक, पतंगराव कदम, प्रभाराव हे काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मंडळी यांनीही या मुख्यमंत्री पदासाठी खूप लॉबिंग केलं, पण त्याचा काडी मात्रही उपयोग झालेला नाही. त्यानंतर 2004 झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा 2 जास्त मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदावर सहज दावा करू शकली असती, मात्र त्यावेळी असं न केल्याने छगन भुजबळ आणि अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची स्वप्न आजपर्यंत अपूर्णच राहिलीत. आकडेवारी असून सुद्धा मुख्यमंत्री पद न घेणं ही पक्षाची सगळ्यात मोठी चूक होती हे माझं वैयक्तिक मत आहे, असं अजित पवारांनी एका मुलाखतीत स्पष्ट बोलून दाखवलं होतं. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तेव्हा जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हे पद घेतलं असतं तर आज राज्याची स्थिती वेगळी असती, असंही अजित पवार म्हणाले. 2014 जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात भाजपचं सरकार आलं तेव्हा राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे हेच मुख्यमंत्री होणार असं चित्र राज्यात उभं होतं. मात्र नियतीचा घाला आडवा आला आणि दिल्लीत झालेल्या एका अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि 2014 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी एकनाथ खडसे हे फडणवीसांना ज्येष्ठ होते, मात्र त्यावेळी एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं नाही आणि एकनाथ खडसे यांचं सुद्धा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. असं म्हणतात की एखादी व्यक्ती जर एखाद्या गोष्टी मागे जास्त पळत असेल तर ती गोष्ट त्या व्यक्तीपासून दूर जाते. विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडे 15-20 आमदारांचा गट नेहमीच सोबत असायचा, पण त्यांनाही उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागले. विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यात जे जे उपमुख्यमंत्री झालेत त्याच्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकलेला नाहीये. नाशिकराव तिरपुडे, रामराव अधिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर पाटील आणि अजित पवार हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री जरी राहिले असले तरी ते मुख्यमंत्री पदाच्या तोडीचे होते आणि आहेत, मात्र त्यातील एकालाही नंबर एक होता आलेलं नाहीये. आर पाटील एकदा विधानसभेत बोलताना म्हणाले होते की नंबर 2 नंबर 3 असं काही नसतं, कारण नंबर एकच हा खरा असतो, म्हणजेच खरी सत्ता ही मुख्यमंत्र्यांकडेच असते आणि हेच वास्तव आहे. त्यामुळे नंबर 2 म्हणून राहिलेले किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून वावरणारे खूप नेते आपल्याला दिसतील. तर मंडळी, असा आहे हा मुख्यमंत्री पद न मिळालेल्या नेत्यांचा इतिहास. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.